अनिल शंकर साळुंकी धारणार नागपणे तालुका जिल्हा सातारा महाराष्ट्र शासन व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोयाबीन बीज प्रक्रिया या स्पर्धेत मी सहभागी झालो आहे। तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आहे की बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करायची। प्रथम आपण बुरशीनाशक घेतो 22 टन, त्याच्यानंतर कीटकनाशक घेणारे गवचो ज्याच्यामुळं थोडकीडचा प्रादुर्भाव आपल्याला टाळता येतो। त्याच्यानंतर आपण घेतो आहे PSB जीवाणूसंवर्धन आहे, त्याच्यामुळं अन्नत्र स्थिरीकरण होते। तुम्हाला मी थोडक्यात सांगतो आहे कशा पद्धतीने बीज प्रक्रिया करतो आहे। आपण द्रावण आपण बनवून घेतलेलं बुरशीनाशकाचं, त्याचा स्प्रे करून घेतो आहे। आपण हलवायचं आहे हलक्या हाताने, सोयाबीनचं आवरण एकदम नाजूक असल्यामुळं व त्याचं अंकुर वर असल्यामुळं आपण हलक्या हाताने हलवून घेतो याला। याला तर पसरून घ्यायचं आहे, 1-5 मिनटं सुकूया। बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केल्यानंतर मररोगाचा प्रादुर्भाव कमी होतो। त्याच्यानंतर आपल्याला करायचे कीटकनाशकाची प्रक्रिया, त्याच्यासाठी आपण गवचू घेतो आहे। त्याच्यामध्ये इमिडा क्लोरोपिड आहे 48%, त्याच्यामुळं खोडकिडचा प्रादुर्भाव टाळता येतो आपल्याला। बियाणं सुकलं आहे, आता आपण गवचूची प्रक्रिया करतो आहे। गवचूचं द्रावण आपण बनवून घेतलेलं आहे। हलवताना आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून कीटकनाशक सर्व बियाणं समप्रमाणात लागेल। तर समप्रमाणात लागलेलं आहे आपलं, त्याच्यानंतर आपण थोडंसं पसरून घेतो याला, जेणेकरून 5 मिनटं सुकेल। त्याच्यानंतर आपण PSB ची प्रक्रिया करणार आहे। शक्यतो गवचू आणि 22 टन आहे ना, याची प्रक्रिया 4 दिवस अगोदर करायची आहे आपल्याला। आणि जीवाणूसंवर्धन आपण पेरण्या अगोदर 1 तास वापरणार आहे। जीवाणूसंवर्धन वापरतोय आपण आता। जीवाणूसंवर्धन वापरताना शक्यतो हातात हँड ग्लोव्ह घालणं गरजेचं आहे। खरं आता हे पसरून घेतोय आपण,
ही जी प्रक्रिया केल्यामुळे साधारणपणे आपल्या उत्पन्नात 15-20% वाढ होते आणि कीड रोगीचा प्रादुर्भाव कमी होतो. धन्यवाद.